नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार विलास शिंदे यांनी सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियमवर जॉगिंग करणारे नागरिक आणि खेळाडूंशी संवाद साधला. तसेच क्रिकेट खेळण्याच्या खेळाडूंसमवेत त्यांनी खेळात सहभागी होत खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी खेळाडूंनी आपलं मनोगत व्यक्त केले. आम्ही सगळे क्रिकेटप्रेमी आहोत आणि आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे की विलासराव शिंदे यांनी बॅट ही नेशन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या सगळं ग्रुपतर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन देऊ शकतो आणि ते यावेळी प्रचंडमध्ये निवडून येऊ अशीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना राहील. हीच इच्छा. विलासराव शिंदे यांच्यासोबत आहोत. पूर्ण बॅट निशाणी आहे आणि सिक्सरच मारणार. विलासण्णा शिंदे आपले उभे राहिलेले विलक्षणला, तरी त्यांनी सगळे बॅट निशाणी त्यांची, सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावं ही आमची विनंती. मामा ठाकरे व बाळा दराडे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले. आणि विलास शिंदे सारखा एक खेळाडू चांगल्या पद्धतीने जो खेळाडू होतो म्हणून आज त्याला नशिबाने सुद्धा या राजे समज बॅट हा ही निशाणी मिळाली. आणि बॅट ही निशाणी अशी आहे की तो सिक्सर मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो की चांगल्या पद्धतीने चांगला खेळाडू ज्याने आमच्यावर अन्याय केला तो आम्हाला न्यायासाठी आम्ही आमचा उमेदवार आम्ही उभा केला आहे आणि हा जनता जनार्दन आम्हाला न्याय दिली अशी अपेक्षा करतो. प्रभाग 27 मधून विलासण्णा शिंदे यांना प्रचंड आणि भरघोस मतदान पडणार आणि विलासण्णा शिंदे यांची निशाणी बॅट आहे. तर आम्ही प्रभाग 27 विलासण्णा शिंदे बॅटच्या पाठीशी आहोत. आपणही नाशिककरांनी बॅटच्या पाठीशी उभं राहावं व शिवसेनेचे उमेदवार विलासण्णा शिंदे यांना प्रचंड मतांनी विजय करावं असं मी सर्व सिडकोवासियांना आवाहन करतो. रॅली नगरसेवक सुधाकर बडगुजर. कडे गेल्यानं शिवसैनिकांसह पश्चिममध्ये शिवसेना नगरसेवक नाराज आहेत. त्यातून विलास शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. या रॅलीमध्ये विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, रत्नमाला राणे आणि हर्ष बडगुजर यांनी उघडपणे विलास शिंदे यांचं समर्थन केलं. त्यामुळे ही लढाई विलासण्णा शिंदेची नाहीये, ही लढाई फक्त 21 नगरसेवकांची नाहीये, ही लढाई पश्चिमच्या तमाम मतदारांची लढाई आहे. कारण आपण बघतो आहोत की जो उत्स्फूर्त प्रतिसाद माननीय विलासण्णांना मिळतोय, निश्चितपणे मला खात्री की हा विजय हा निश्चित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या पश्चिम विभागाचं कोणी खऱ्या अर्थानं विकास केला असेल, लोकांशी संबंधित कोणी असेल, तर ती शिवसेना आहे. त्यामुळे विलासण्णा शिंदे ही व्यक्ती नाही आहे, तर शिवसेनेचं प्रतीक आहे. आम्ही सर्वजण विलासण्णांबरोबर आहोत आणि शिवसेनेचाच हा विजय निश्चित आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळतो आहे आणि निश्चितपणाने शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आम्ही शिवसेनेच्या माध्यमातूनच प्रचार करतो आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळालेले आहे आणि निश्चितपणाने 21 नगरसेवक विलासण्णांना विजयी करतील अशी खात्री आहे. आणि भगवा झेंडा परत मातोश्रीवर घेऊन आम्ही जाणार आहे. आम्ही सर्व नगरसेवक 21 नगरसेवक शिवसेनेतर्फे आमच्या एक पक्षातर्फे आम्ही लढणार आणि विजयी होणार हे 100%. शिवसेनेचा बालकिल्ला इथं आमचे 21 नगरसेवक आहेत आणि पूर्ण नक्कीच आम्ही चांगलं करणार. त्याच्यासाठी आमचं म्हणजे पूर्ण शिवसेनेचे 21 नगरसेवक आमची विलासण्णाच्या पाठीशी उभे आहेत. आमची हक्काची आणि न्यायाची लढाई आहे, याच्यात आम्ही लढू. विषयच येत नाही, शिवसेना प्रत्येक मतदाराच्या पाठीशी उभी आहेच आहे आणि आता तेच मुद्दे धरून आम्ही सर्व शिवसैनिकांनी पाठिंबा देऊन आणि अण्णाला भरघोस मताने विजय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रॅलीत श्यामकुमार साबळे, DG सूर्यवंशी, रत्नमाला राणे, कल्पना पांडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.